नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मैत्रिणींनो। तर आज मी तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे, मला भरपूर ताईंच्या कमेंट आल्या होत्या का ताई तुम्ही केसांना काय लावतात काय नाही। तर तुम्ही बघू शकता मी केसांना काय लावते काय सांगत आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये। तर तुम्ही माझे केस बघू शकता। तर एक मिनिट, हे बघा तुम्हाला माझे केस दाखवले बघा कितपर्यंत आहेत, तर मी केसांना काय लावते काय नाही, मला केसांच्या पाठीमागचं रहस्य काय आहे दाखवते बघा। माझे केस कसे आहेत, एकदम मस्त आहे। तू तर दाखवते काय लावते ते। तर मी माझ्या घरीच आल्यावरांचा प्लांट लावलेला आहे, तर तुम्हाला दाखवते बघा। चला तर आल्यावर आपण घेत आहे मी इथून, हे बघा इथं तुम्ही बघू शकता किती आल्यावराचा प्लांट लावलेला आहे बघा मी। तर हेच मी केसांसाठी वापरत असते आणि त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कसं लावायचं काय ते पण सांगत आहे। चला दादू आपलं ते आल्यावरा काप, हां जे मोठे मोठे पान आहेत ते घे, हां असे हिरव्या कलरचे बघ, हां घे तो पान, हां घे इतके तो बस होती। तर इथं बघा हे धुवून घेत आहे पानं मेचे, कारण धूळ वगैरे बसली असेल, हे बघा धुवून घेते। इथे सर्व साल काढून याचा घर काढायचा आहे, तर कशा प्रकारे काढ दाखवत तुम्हाला मी। याचे साईडचे सर काढून घेते बघा, याचे काटे असं थोडेसे याला या पद्धतीने हे करून घेते बघा। त्याच्यात आजचा जो घर आहे ना आपला व्हाईट कलरचा तो घ्यायचा आहे। हे बघा तुम्ही चमचनी पण काढू शकता, हे बघा असं जो पल्प आहे ना फक्त आलेवेरेचा तो आपल्याला घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने सगळं घर काढून घ्यायचं। तर चला असं बघा मी सर्व घर काढून घेत आहे बघा, याची काटे दुरी साईडने कापून टाकायची असे शिरा त्याची। मी ॲलोवेराचा घर काढून घेतलेला आहे, तर हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, कारण हे असं लावता येणार नाही आपल्याला। तर बघा या पद्धतीने आणि मिक्सरच्या त्यामध्ये थोडंसं आपण फिरून घेऊ, हे पाण्यासारखं होईल पण हे आपल्याला लावायला एकदम चांगलं होईल। याच्यामध्ये आपण ना थोडंसं तेल टाकू बघा, हे आहे पॅराशूटचं खोबरं तेल आहे, तर तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता, पण मी हेच वापरत असते। या पद्धतीने तुम्ही करा, केस एकदम छान होतील, केसांची वाढ तर नक्कीच होणार आहेत आणि एकदम मुलायमसारखे केसात होतात, चमक किती केसांना। तर हे मी फिरून घेते आणि कसं अप्लाय करायचं ते पण दाखवते। तुम्ही इथं बघू शकता हे मी फिरून घेतलेलं आहे बघा, हे असं झालं बघा, इथं काही टाकलं नाही फक्त तेल टाकलेलं आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं फेस सारखं झालं। तर हे आता आपल्याला अप्लाय करायचं डोक्याला, तुम्ही कोणाची मदत पण घेऊ नका शकता ना, तर स्वतः पण लावू शकता। तर चला या पद्धतीने बघू शकते असं ॲलोवेराचं बघा, हे खूप बरं आहे। तुम्ही तर असं डोक्याला घेऊन असं चोळायचं, थोडे थोडेसे केस असे करून ना, जसं ज्याप्रमाणे आपण केसांना मेहंदी लावतात ना तसेच लावायची, पण एक मुळांना पण लागलं पाहिजे आपल्या केसांच्या। या पद्धतीने बघा थोडं थोडंसं बट घेऊन ना, हे बघा बघा किती लांब आहेत केस माझे। तर मी हे दर म्हणजे आठवड्यातून लावत असते एकदा, आणि आठवड्यातून एकदा म्हणजे एकदा दोनदा केस मी वॉश करत असते, दुसरं काही लावत नाही मी केसांना। बाजारातले प्रोडक्ट अजिबात वापरत नाही, कंडिशनर वगैरे हे काहीही लावत नाही। हे बघा समजतं आपण एवढं झालं तर याचं साईडला करा, हे परत घ्यायचं आणि हे बघा
थोड़े थोड़े सेकंड घेऊन मदत पाठीमागे लावायला वगैरे ग्लोव्स वगैरे घालायची गरज नाही, कारण चांगलं साइड इफेक्ट पण नाही होत, काहीच नाही होत। तर अशा पद्धतीने मी केसांना लावत असते, तर तुम्ही पण लावत चला, खूप छान केस होतं। कसं थोडस पातळ असते म्हणून थोडस हे होतं लावायला, पण काय लावून घ्यायचं, शॅम्पू कसा असतो त्याप्रमाणे होतं, हे चिगट सारखं होतं। इथं समोर स्टूल घेतलेला आहे, त्याच्यावर ठेवलं आहे प्लेट मध्ये मी ते मिश्रण, तुम्ही बघू शकता बघा याच्यामध्ये ठेवलं आहे। आणि आपण जर मिक्सरला ठेवलं नाही होते एकदम गाठी गाठी ते पण लावता येत नाही, तर हे चांगलं लावता येतं। तर आता मी संध्याकाळचा टायमिंग झाला ना, त्याच्यामुळं मी आता हे असं ठेवणार आहे बांधून, आणि सकाळी सकाळी वॉश करणार आहे। तुम्हाला टाइम भेटत तुम्ही 2-3 तासानंतर धुवू शकता, कारण माझे केस खूप जाड आहेत, त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी नाही धुणार आहे। तुमचे केस जर पातळ असेल तर तुम्ही रात्री धुवू शकता, तर सकाळी लावून दुपारी धुवू शकता। 2-3 तास ठेवा म्हणजे केसांना त्याचा चांगला इफेक्ट होतो। नंतर केस वॉश केल्यानंतर तेल वगैरे लावायची काही गरज येत नाही, कारण आपल्याच्यामध्ये तेल लावलं आहे, एकदम मस्त सुट्टे सुट्टे केस होतात, छान दिसतात, चमकतात, चमक येते केसांना। या पद्धतीने बघा मी असं पूर्ण आता लावून घेणार आहे, आधी इकडचा भाग बाकी आहे बघा, भरपूर केस बाकी आहेत अजून, जेवढे झाले तेवढे आपण या साईडला करायचे असे। नंतर कोणाच्या मदतीने पाठीमाग लावू शकतो, मी तिच्या मदतीने लावणार आहे पाठीमाग, कारण पाठीमाग हात नाही पुरत ना, मग आपण सेंटर मध्ये पण करू शकतो दोन्ही साईड ना केस। अप्लाय करा केसांचं, म्हणजे असं आपलं हे बोटाचे हे आहेत ना, त्याने पण चोळा तर केसांची म्हणजे काळजी घेतले मग केस एवढे मोठे होतात आणि स्वच्छ पण राहतात। केस मध्ये खूप म्हणजे दाट पण आहेत बघा, पातळ नाही खूप दाट होते, तर तुम्ही पण केसांना लावत जा आणि संपलं परत टाकते याच्यामध्ये। आले वगैरे काही साईड इफेक्ट नाही होत, त्याच्यामुळे कोणी पण लावू शकतं। ओरिजिनल केस आहेत, नकली केस वगैरे काय नाही आहेत, तुम्हाला वाटत नकली केस आहे एवढे मोठे केस तर, कारण भरपूर वेळेस मी व्हिडिओ मध्ये केस मोकळे ठेवतच नाही, व्हिडिओ मध्ये बेनीच असते माझी। पण आज म्हटलं चला दाखव आज काय लावते म्हणून, भरपूर जणांनी मला विचारलेलं ताई काय लावतात केसांना, अगोदर पण भरपूर कमेंट येत होते मला केसांबरोबर। तुम्ही बाजारातली कुठेच नाही प्रोडक्ट वापरत, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, नक्कीच केसांना फरक पडेल तुमच्या पण। तर मी आता हे सगळं पूर्ण लावून घेत आहे आणि सकाळी वॉश करणार आहे, तुम्ही 2 तासांनी करू शकता। तर चला मग आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा तुम्ही बघू शकता केसची लेंथ कुठपर्यंत आहे, तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। आता फक्त हे सुकून द्या आणि नंतर तुम्ही धुवू शकता, पण मी आता सकाळी धुणार आहे, याचा काही साईड इफेक्ट नाही आहे, रात्र भर जरी ठेवला ना आपण तर काही साईड इफेक्ट नाही आहे। चला तर हां बाय बाय।